हा सॅटर्डे सेवा उपक्रम सुरू होऊन आज 3 वर्ष पूर्ण होत आहे आणि हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. या उपक्रमातून समाजातील विविध घटकांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळताना दिसतोय. नमस्कार, मी रमेश देवळे सेवासहयोग फाउंडेशनमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एखादं अभ्यास केंद्र गजबजलेल्या गिरगावसारख्या ठिकाणी असावं, ते कार्यकर्त्यांचं स्वप्न पालकमंत्री श्रीयुत मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतनं ते पूर्ण झालं आणि ऑक्टोबरच्या 2023 आपण ते प्रत्यक्षात गिरगावमधल्या खोताचे वाडीच्या ठिकाणी मोठ्या एका प्रशस्त जागेमध्ये शांत ठिकाणी आपण ते सुरू केलेलं आहे. खोताचीवाडी गिरगावमधील महानगरपालिकेच्या 5,000 स्क्वेअर फीट जागेपैकी 2,500 स्क्वेअर फीटची जागा ही अभ्यास केंद्रासाठी, ज्ञान केंद्रासाठी माननीय पालकमंत्री मंगलप्रभातजी लोढा आणि माननीय दीपकजी केसरकर यांनी सेवासहयोगला सुपूर्द केली. विविध वस्त्यांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन सुरुवातीच्या काळात कार्यकर्त्यांनी या संदर्भात माहिती देणं, जागृती करणं असं कार्यक्रम केला आणि त्याच्यातनं एका महिन्याच्या आतच 300 जणांनी या स्टडी सेंटरमध्ये येण्यासाठी नोंदणी केली. आजपर्यंत 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची नोंदणी केली आहे. त्याच्यातले 300 वर विद्यार्थी हे बाय रोटेशन अभ्यास केंद्रात स्टडी सेंटरमध्ये येत असतात. आपण हे अभ्यास केंद्र स्टडी सेंटर 7 दिवस चालवतो. सकाळी 8 सुरू होणारी स्टडी सेंटर रात्री 10 चालतं. आपलं हे स्टडी सेंटर विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क आहे. नाममात्र रिफंडेबल डिपॉझिट आपण याच्यासोबत घेत असतो. या स्टडी सेंटरमध्ये एक रेफरन्स लायब्ररी आहे. सर्व विषयांची लेटेस्ट एडिशनची पुस्तकं तिथे उपलब्ध रेफरन्स लायब्ररीमध्ये आहेत. मुंबईमधील लहान घरं, अपुऱ्या जागा यांच्या अडचणीमुळे त्रस्त झालेले 10वी 12वी मेडिकल, इंजिनिअरिंग, UPSC काय, PSC, चार्टर्ड अकाउंटंट अशांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना आज हे अभ्यास केंद्र वरदान ठरलेलं आहे. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज डॉक्टर टीना राठोड अँड आय कम टू स्टडी इन गिरगाव अभ्यासिका विच इज अन इनिशिएटिव्ह बाय सेवा सहयोग फाउंडेशन. आय वुड लाईक टू गिव्ह माय स्पेशल थँक्स टू रुपाली मॅम अँड संकल्प सर ॲज दे टेक केअर दॅट द लायब्ररी इज वेल मेंटेन्ड अँड हायजेनिक अँड दॅट ऑल ऑफ अस, ऑल द स्टुडंट्स कॅन स्टडी देअर वेल with a very calm and silent environment. I would also like to thank the Seva Sahyog Foundation as they recently started with sessions that are helpful for all the students, where we met Sanket sir, who guided us well with his insights and experience. Lalbag te Kulaba parisaratil anek vidyarthi ya sagyacha labh ghetana disat. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रसन्न वातावरण, मोकळी जागा, गिरगावसारख्या गजबजलेल्या परिसरातही अभ्यासाला पोषक असलेली विलक्षण शांतता, तसेच संपूर्णतया मोफत असलेली सेवा उपलब्धी या अभ्यास केंद्राचा आकर्षक बिंदू ठरलेला आहे, USP ठरलेला आहे. यातील विविध प्रोफेशनल कोर्सेससाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 80% आहे आणि अन्य अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 20% आहे असं आपण म्हणू शकतो. मुलींचं प्रमाण हे 65% आहे आणि मुलांचं प्रमाण हे 35% आहे. याचाच अर्थ केंद्र विकसित भारताच्या भावी पिढ्या निर्माण करण्यात योगदान देत आहे. फक्त आपण लाभार्थी न राहता इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समजून विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण करतो. स्कूल किट असेंब्ली असेल, करिअर गायडन्स असेल आणि विविध उत्सव सण साजरं करणं असेल, हे आपण गेल्या वर्षभर करत आलेलो आहोत. या स्टडी सेंटरच्या माध्यमातून विकसित भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचाही एक खारीचा वाटा आहे असं वाटतं. या सेवा यज्ञामध्ये आपणही सहभागी व्हा अशी विनंती करतो. धन्यवाद.